सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण संस्कृत विषयाचा पाचवा जो धडा आहे पंचम पाठ युग्ममाला। युग्ममाला या शब्दाचा अर्थ होतो जोडीने येणाऱ्या शब्दांची माला। या युग्ममालेचा आपण आज अभ्यास करणार आहोत। संस्कृत साहित्य शब्द युग्मानी प्रसिद्ध आहे कि संस्कृत भाषेमध्ये जे काही शब्दयुग्म आहे ते शब्दयुग्म प्रसिद्ध आहे। यथा ज्याप्रमाणे यदा तदा यावत तावत यत्र तत्र येथे तेथे अशी जी काही उदाहरण आहे ती उदाहरण आपल्याला या युग्ममालेमध्ये बघायला मिळतात। उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं आहे की यथा राजा तथा प्रजा, म्हणजे जशी जसा राजा तशी त्याची प्रजा। शब्दयुग्माना उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य व सौंदर्यम वर्धते। कि जेव्हा आपण शब्दयुग्माचा वापर करत असतो त्या शब्दयुग्माचा वापर केल्यानंतर त्याचा उपयोग केल्याने इथे वाक्याचं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य काय होत असतं वाढत असतं। आता आपण श्लोकाला काय करणार सुरुवात करणार। पहिला श्लोक आहे यथा चतुर्थी यथा यथा चतुर्भी। यथा म्हणजे ज्या पद्धतीने, चतुर्भी म्हणजे चार। कनकम परीक्षते, कनकम या शब्दाचा अर्थ होतो सोनं। सुवर्णाची म्हणजे सोन्याची जेव्हा परीक्षा घेतली जाते तेव्हा चार कसोटींमधून सोन्याला पार व्हावा लागतं। त्यामध्ये निर्घर्षण छेदन ताप ताडणही। निर्घर्षण म्हणजे घासण्याने, छेदेन म्हणजे कापण्याने, आणि तापेन म्हणजेच तापवण्याने, आणि ताडणेन म्हणजे ठोकण्याने। या चार कसोटीच्या माध्यमातून सोनं आपण ओळखू शकतो कारण सुवर्णकार सोनार जेव्हा सोनं असली आहे का नकली आहे हे बघण्यासाठी तो ते पहिले तापवतो, नंतर ते तोडून बघतो, त्यानंतर ते घासतो आणि त्यानंतर ते ठोकून बघतो। ही झाली सोन्याच्या बाबतीतची परीक्षा। त्याच पद्धतीने तथापि म्हटलेलं आहे तथापि चतुर्भी पुरुष। व्यक्तीची सुद्धा चार गोष्टींच्या माध्यमातून कसोटी केली जात असते। व्यक्तीची सुद्धा चार गोष्टींच्या माध्यमातून त्याची परीक्षा केली जात असते। की परीक्षते श्रुतेन, श्रुतेन या शब्दाचा अर्थ होतो शिक्षणाने, शीलेन त्याच्या चारित्र्याने, गुणेन त्याच्यामध्ये असलेले सद्गुण, आणि कर्मण त्यांनी केलेलं कार्य। या कार्याच्या माध्यमातून इथे व्यक्तीची परीक्षा केली जात असते। इथे व्यक्तीची आणि सोनं ही जी काही धातू आहे त्या धातूची एकमेकांशी तुलना केली गेलेली आहे। यानंतर दुसरा जो काही श्लोक आहे तो आहे यत्र विद्वज्जनो नास्ती। यत्र म्हणजे जेथे जेथे विद्वान व्यक्ती नसतात किंवा ज्या ठिकाणी विद्वान व्यक्तीची कमतरता असते। की यत्र विद्वज्जनो नास्ती श्लाघ्य म्हणजेच स्तुती करणे योग्य। श्लाघ्य तत्राल्पधीरपी, तिथे अल्पाधी म्हणजे कमी बुद्धीचा कमी बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती सुद्धा। की ज्या ठिकाणी विद्वान लोकांची कमतरता असते तिथे कमी बुद्धिमान व्यक्ती सुद्धा हा स्तुतीला पात्र ठरतो। निरस्त पादपे देश, निरस्त पादप ज्या देशातील वृक्ष नाहीसे झालेले आहे असे देश, किंवा जिथे वृक्षांची कमतरता आहे असा प्रदेश। निरस्त पादपे देशे एरंडो अपी द्रुमायते। एरंडो तिथे एरंडाला सुद्धा महत्व दिले गेलेले आहे आणि द्रुमायते या शब्दाचा अर्थ होतो मानला जातो। कि जिथे वृक्षच नाहीये, जिथे झाडांची कमी आहे अशा देशांमध्ये किंवा अशा ठिकाणामध्ये एरंड हा
हा सुद्धा वृक्ष मानला जातो। त्यानंतर तिसरा जो काही श्लोक आहे तो आहे तावद भयादि भेतव्यम। तावद म्हणजे जो पर्यंत, भयादि भेतव्यम कि जो पर्यंत एखादं संकट येत नाही तो पर्यंत आपल्याला त्या संकटाची खूप भीती असते। कि तावद भयाद विभेतव्यम यावद भय मनागतम, म्हणजे जो पर्यंत संकट आलेले नाही तो पर्यंत त्या संकटाला घाबरावे। भेतव्य म्हणजे घाबरावे। आगतम तो भयं विक्ष्य नर कुर्याद यथोचितम, आणि संकट आलेलं पाहून कि इथे आगतम तो भयं विक्ष्य नर, ही संकट आलेलं पाहून त्याचा प्रतिकार करण्यासाठी योग्य असेल तेच करावे। त्यानंतर पुढचा श्लोक आहे उत्तम नातीवक्ता। इथे उत्तम व्यक्ती आणि त्याचबरोबर एक हलक्या प्रतीचा जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीची तुलना केली गेलेली आहे या श्लोकामध्ये। आणि म्हणून म्हटलेलं आहे की उत्तम नातीवक्ता, जो उत्तम व्यक्ती असतो तो अतिशय बडबड करत नाही, तो जास्त बोलत नाही। स्याधमो, स्याधमो म्हणजेच हलक्या प्रतीचा माणूस, बहुभाषते, तो खूप बडबड करतो, तो खूप बोलतो। सुवर्णे म्हणजेच सोनं, सुवर्णे न ध्वनिस्तादृक्या। जसं आपण सोनं हे जे काही धातू आहे त्या धातूचा जर विचार केला तर त्याचा खूप आवाज येत नाही, ज्याप्रमाणे इतर जे काही धातू आहे, कांस्य असेल किंवा तांब असेल, हे जे काही धातू आहे ते धातू खूप आवाज करतात। परंतु सुवर्ण, सोनं हे जे काही धातू आहे ते धातू अत्यंत मौल्यवान असून सुद्धा त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही। म्हणून इथे उत्तम व्यक्ती आणि एक हलक्या प्रतीचा जो काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीची तिथे जेव्हा तुलना केली जात असते तेव्हा हे जे काही धातू आहे त्या धातूंच्या माध्यमातून, हे जे काही उदाहरणांच्या साह्याने इथे सुभाषितकार आपल्याला या दोन व्यक्तींची काय करतोय, तुलना करून तो स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे। नंतर शेवटचा जो काही श्लोक आहे त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की यादृशं वपते बीजं, वपते म्हणजे पेरलं गेलेले, की यादृशं ज्या पद्धतीने बीज हा शेतकरी जेव्हा शेतामध्ये पेरत असतो की यादृशं वपते बीजं क्षेत्र मासाध्य कर्षक। इथे शेतकरी जेव्हा ज्या पद्धतीने शेतामध्ये बियाणं पेरतो त्या पद्धतीने त्याला त्याचं उत्पादन मिळत असतं। सुकृते दुष्कृते वा अपि, मग चांगले अथवा वाईट, वा अपि तादृशं लभते फलं। इथे जे काही आपल्याला फळ मिळतं, आपल्याला फळ आपल्या चांगल्या आणि वाईट वागणुकीनुसार आपल्याला जे काही फळ मिळत असतं ते आपल्या कर्मानुसार मिळत असतं। हा झाला शेवटचा श्लोक। आता इथे आपल्याला पुढे भाषा अभ्यासाला सुरुवात करायची आहे। प्रश्न पहिला दिलेला आहे की पूर्ण वाक्याने उत्तरत, आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे। प्रश्न पहिला आहे कनक परीक्षा कथम भवती, म्हणजेच सोन्याची परीक्षा कशी केली जात असते। तर उत्तर आहे कनकस्य परीक्षा निर्घर्षण छेदन ताप ताळणे क्रियते। सोन्याची परीक्षा ही घासून, कापून, तापून किंवा ठोकून केली जात असते। दुसरा प्रश्न आहे पुरुष परीक्षा कथम भवती, व्यक्तीची परीक्षा कशी होत असते।
तस्य विद्याया पुरुषाची परीक्षा त्याच्या विद्येच्या आधारावर शीलेन त्याच्या चारित्र्याच्या आधारावर गुणेन त्याच्या गुणाच्या आधारावर आणि त्याचबरोबर त्याचं जे काही कार्य आहे त्या कार्याच्या आधारावर म्हणूनच कार्येन चे कर्तव्य त्याच्या कामानुसार त्याची इथे तुलना केली गेली आहे. दुसरा प्रश्न आहे की जालरेखाचित्र पूरयत. आपल्याला हे जालरेखाचित्र पूर्ण करायचं आहे. पहिलं म्हटलेलं आहे की कणक परीक्षा सोन्याची परीक्षा कशी होत असते. पहिलं आहे छेदनेन म्हणजे छेदून. दुसरं आहे तापेन तापून. तिसरं आहे निर्घर्षणेन म्हणजे घासून. आणि चौथं आहे ताडेन म्हणजे ठोकून. दुसरा प्रश्न आहे पुरुष परीक्षा पुरुषाची परीक्षा कशी केली जात असते. तर उत्तर आहे श्रुतेन त्याच्या शिक्षणानुसार शीलेन त्याच्या चारित्र्यानुसार गुणेन त्याच्या सद्गुणानुसार आणि कर्मणा त्याच्या कर्मानुसार त्याच्या कार्यानुसार. दुसरा जो काही श्लोक दिलेला आहे आता दुसऱ्या श्लोकाचा आपण विचार करूया. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पूर्णवाक्यानं उत्तर आता आपल्याला पूर्णवाक्यात उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे की अल्पादेही कुत्र श्लाघ्य भवती म्हणजेच कमी बुद्धिमान व्यक्ती हे कुठे स्तुतीस किंवा योग्यतेस पात्र ठरत असतात. तर उत्तर आहे यत्र विद्वज्जन न असते जिथे विद्वान व्यक्ती नसतात तत्र अल्पादेही श्लाघ्य भवती तिथे कमी बुद्धिमत्तेचा व्यक्ती सुद्धा हा स्तुतीस किंवा योग्यतेस पात्र ठरत असतो. दुसरा प्रश्न आहे एरंड कुत्र दुर्मायते इथे एरंडला वृक्ष कुठे मानलं जात. निरस्ता पादपे देशे जिथे कुठल्याही प्रकारचे वृक्ष उगवत नाही. निरस्ता पादपे देशे एरंड दुर्मायते ज्या देशामध्ये वृक्ष नाही अशा देशामध्ये अशा ठिकाणामध्ये एरंड सुद्धा वृक्ष मानला जातो. दुसरा प्रश्न आहे संधी विग्रह करूत. आता संधी विग्रह करायचा आहे. प्रश्न पहिला आहे श्लाघ्यस्तत्र. उत्तर आहे श्लाघ्य अधिक तत्र. दुसरा प्रश्न आहे अल्प धीरपी म्हणजेच अल्पाधी अधिक अपी. आता तिसरा जो काही श्लोक आहे त्या श्लोकांचा आपल्याला विचार करायचा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की पूर्णवाक्यानं उत्तरत. आपल्याला पूर्णवाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की आगतम भयम वीक्ष नरह किम कुर्यात की उद्भवलेलं जे काही संकट असेल त्या संकटाचा सामना व्यक्तीने कसा केला पाहिजे. तर उत्तर आहे आगतम भयम वीक्ष नरह तस्य प्रतिकारार्थम यद उचितम तद कुर्यात म्हणजे एखादं संकट जर आलंच तर व्यक्तीने त्याचा प्रतिकार योग्य त्या पद्धतीनेच त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीनेच तो त्याचा प्रतिकार केला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे संधी विग्रह करूत. संधी विग्रह करायचा आहे भयाधी दिलेला आहे. त्याचा जो काही विग्रह आहे तो विग्रह होतो भयात अधिक ही. चौथा प्रश्न आहे पूर्ण वाक्याने उत्तर. आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे कह बहुभाषते कोण खूप बोलत असतो. उत्तर आहे अधम बहुभाषते हलक्या प्रतीची व्यक्ती खूप बडबड करत असते. दुसरा प्रश्न आहे संधी विग्रह करू तर. आपल्याला संधी विग्रह करायचा आहे स्याधम. उत्तर आहे स्यात अधिक अधम.
पाचवा श्लोक दिलेला आहे पूर्ण वाक्याने उत्तर तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे कर्षक कीदृशं फलं लभते कर्षक शेतकरी कर्षक कीदृशं फलं लभते शेतकऱ्याला फळ कसं मिळत असतं कर्षक यादृशं लभते बीजं तादृशं फलं लभते ज्या पद्धतीने शेतकरी शेतामध्ये बियाणं पेरतो त्या पद्धतीने त्याला त्याचं पीक किंवा त्याला त्याचं फळ मिळत असत पुढचा प्रश्न दिला आहे की संधी विग्रह करूत आपल्याला संधी विग्रह करायचा आहे पहिला आहे क्षेत्रमास साध्य उत्तर आहे क्षेत्रम अधिक आसध्य पुढचा प्रश्न आहे वापी उत्तर आहे वा अधिक अपि पुढे तुम्हाला दिलेला आहे की समानार्थक समानार्थक शब्दाने लिखित तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे आहे पहिला आहे कनकम त्याला हेमह असं पण म्हणतात नंतर दुसरा शब्द आहे विद्वान उत्तर आहे पंडित तिसरा आहे पादप त्याला तुम्ही वृक्ष किंवा तरु सुद्धा म्हणू शकता आणि शेवटी आहे अधम या अधमाच्या समान शब्द आहे नीच दुसरा प्रश्न दिलेला आहे की विरुद्धार्थक शब्दाने लिखित तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे पहिला शब्द आहे गुण त्याचा विरुद्धार्थ होईल अवगुण दुसरा आहे विद्वान त्याचा विरुद्धार्थ शब्द होईल मूढ म्हणजे मूर्ख नंतर तिसरा आहे उत्तम त्याच्या विरुद्ध होतो अधम आणि शेवटी आहे सुकृतम त्याच्या विरुद्धार्थ शब्द होतो असुकृतम तिसरा प्रश्न दिलेला आहे की समानार्थक शब्दांना मेलन करूत समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहे पहिला आहे सुवर्ण उत्तर आहे हेम दुसरा उत्तम उत्तर आहे श्रेष्ठ तिसरा आहे कृषक उत्तर आहे क्षेत्रा जीव आणि शेवटी ध्वनी उत्तर आहे शब्द चौथा प्रश्न अमरकोशात योग्यम समानार्थक शब्दम योजित्वा वाक्यम पुनः लिखित अमरकोशात दिलेले समानार्थ शब्द लिहून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचे आहे पहिला प्रश्न आहे चतुर्भिः कनकं परीक्षते तर उत्तर होईल चतुर्भिः हाटकं परीक्षते दुसरा प्रश्न आहे कर्षक बीजं वपते उत्तर आहे कृषक बीजं वपते शेवटी यत्र एकः अपि पादपः नास्ति तत्र एरंडः द्रुमायते उत्तर आहे यत्र एकः अपि शाखी नास्ति तत्र एरंडः द्रुमायते खाली दिलेलं आहे की रिक्त स्थानं पूरयत आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहे पहिला प्रश्न आहे यदा अध्यापक न गच्छति की यदा अध्यापक न गच्छति तदा छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति दुसरा प्रश्न आहे यत्र धूमः तत्र वह्नि तिसरा आहे यदा आकाशे मेघः गर्जन्ति तदा मयूरः नृत्यति तिसरा यथा विचारः तथा वर्तनम् पुढे आहे यदि सम्यक पठिष्यसि तदि जीवने यश प्राप्यसि आणि शेवटी आहे सज्जनः
यथा वदंती तथा कुर्वंती, ज्या प्रमाणे सज्जन सांगतात त्याप्रमाणेच ते करतात असं म्हटलं गेलेलं आहे. आता इथे आपण अभ्यासपत्रांना सुरुवात करणार आहोत, अभ्यासपत्र बघणार आहोत. पहिलं तुम्हाला वाक्य दिलेलं आहे की वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम असत्यम इति लिखित, म्हणजे सत्य असत्य सांगून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे एतद विश्वम अणुभिः निर्मितम, हे विश्व अणूंपासून निर्माण झालेलं आहे, तर उत्तर होईल असत्यम. दुसरा प्रश्न आहे द्रव्यस्य आदिम घटक परमाणु अस्ति, उत्तर आहे असत्यम, म्हणजेच द्रव्याचा मूलभूत घटक हा परमाणु आहे, तर वाक्य काय होईल असत्य. अर्णव क्षेत्र, अर्णव क्षेत्रात तांदुळान आणयती, म्हणजे अर्णवने शेतात जाऊन तांदूळ आणले, वाक्य होईल असत्य. दुसरा प्रश्न आहे उचितम पर्याय चित्वा वाक्यम पुनर्लिखित, योग्य पर्याय निवडून वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचे आहे. प्रश्न आहे अर्णव जपा कुसुमं गृहीत्वा प्रवेशती, म्हणजेच अर्णवने जास्वंदाचं फूल घेऊन घरात प्रवेश केला. एतद वृक्षं अणुभिः निर्मितं, सॉरी एतद विश्वं अणुभिः निर्मितं, हे विश्व अणुपासून निर्माण झालेलं आहे. परमाणु द्रव्यस्य मूल कारण, कि परमाणु हे द्रव्याचं मूल कारण आहे. वाक्य विग्रहाना समासाना भी मेलन करूत, वाक्य विग्रह करून जी काही वाक्य विग्रह दिलेली आहे त्या वाक्य विग्रहांचा समासांच्या जोड्या जुळवायच्या आणि जोड्या लावायच्या आहे. प्रश्न पहिला आहे पुस्तकस्य पठनम, उत्तर आहे षष्ठी तत्पुरुष. दुसरा प्रश्न आहे सूक्ष्म कणा, उत्तर आहे कर्मधारे समास. तिसरा आहे परम अणु, उत्तर आहे कर्मधारे समास. चौथा आहे महान भाग यस्य सह, उत्तर आहे बहुव्रीही समास. पादही पीबती इति, उत्तर आहे उपपद तत्पुरुष समास. नंतर पुढे दिलेलं आहे की परागस्य कण हा, उत्तर होईल षष्ठी तत्पुरुष समास. दुसरा प्रश्न आहे कणाद नाम मुनी, उत्तर आहे कर्मधारय समास. अल्पाधी यस्य सह, अल्पाधी यस्य सह, उत्तर आहे बहुव्रीही समास. आणि चौथा प्रश्न आहे किंचित जान, किंचित जानाती इति, उत्तर आहे उपपद तत्पुरुष समास. आणि शेवटचा प्रश्न आहे की जपा नाम कुसुमम, उत्तर होईल कर्मधारे समास. चौथा प्रश्न आहे लकारम लिखित, आपल्याला लकार लिहायचे आहे. पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की सूक्ष्मेक्षिकाया पश्य, पश्य वाक्य अज्ञार्थक आहे म्हणून लोट लकार येईल. कणाद विषयकाणि नैकानी पुस्तकानी संती, अंतिप्रत्यय आहे त्याच्यामुळे लटलकार वाक्य वर्तमान काळे वाक्य आहे. नर यथोचितं कुर्यात, कुर्यात प्रत्यय वाक्य हे विधिलकार आहे. कर्षक तादृशं फलं लभते, ते प्रत्यय आहे म्हणून वाक्य लटलकार, म्हणजेच वर्तमान काळी रूप आहे. पाचवा प्रश्न दिलेला आहे की योग्य वाच्यम पर्याय चिनुत, आपल्याला योग्य वाच्य पर्याय निवडायचे आहे. प्रश्न पहिला आहे अस्माभिः सूक्ष्म कणेषु अंगानि दृश्यन्ते, उत्तर होईल कर्मवाच्यम,
वाक्य कर्मणि दिलेला आहे। वयम महाभागस्य नामधेयं जानामि, उत्तर आहे कर्तृवाच्य। कणादेन परमाणुः व्याख्याकृतः, उत्तर आहे कर्मवाच्य। शेवटचा प्रश्न आहे कर्षकः फलं लभते, उत्तर आहे कर्तृवाच्य। सहावा प्रश्न दिलेला आहे की योग्य क्रियापदं चित्वा वाक्यं पुनर्लिखित, योग्य क्रियापद निवडून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे। की त्यामध्ये पहिला आहे त्वं द्रष्टुं, उत्तर आहे शक्नोषि। दुसरा प्रश्न आहे भवान स्वीकरोतु। तिसरा प्रश्न आहे त्वं तंडुलान आनय, त्वं श्वः मम महाविद्यालयं आगच्छ। आणि सातो प्रश्न दिलेला आहे की उचितं कारणं चिनुत, योग्य कारण तुम्हाला निवडायचं आहे। पिता अर्णवस्य स्वमहाविद्यालयं आगंतुं कथयति यतः, म्हणजेच वडील अर्णवला स्वतःच्या महाविद्यालयात येण्यासाठी सांगतात, कारण पितुः महाविद्यालये, वडिलांच्या महाविद्यालयामध्ये कणाद विषयकानि पुस्तकानि सन्ति, की वडिलांच्या महाविद्यालयामध्ये कणाद ऋषींच्या विषयातील जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं असल्यामुळे वडील अर्णवला आपल्या महाविद्यालयात बोलवतात। इथे आपला भाषा अभ्यास पण संपलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।